नोटीस कलम 149 अन्वये ही नोटीस दिलेली आहे, ती आत्ताच आम्हाला इथे दिलेली आहे. ठीक आहे सर, आता मग काय 49 ची नोटीस म्हणजे तुम्हाला जर काही झालं तर तुमच्या विरुद्ध कारवाई केली जाईल अशा प्रकारचं हे नोटीस असतं? असं आहे की पक्ष स्थापनेपासून अशा प्रकारच्या कित्येक नोटीस आणि कित्येक कारवायांना आम्ही सामोरे गेलेलो आहोत, यावेळेलाही जाऊ आणि काय. 51(3) म्हणजे प्रिव्हेंटिव्ह अरेस्ट करण्याची तयारी आहे, तडीपारी लावली आहे काही जणांना, जुन्या केसेस काढल्या जात आहेत, त्याला तुम्ही कसं पाहता? असं आहे की सरकारला जे काय करायचं ते करू दे. पक्षाची जी अधिकृत भूमिका राजसाहेब ठाकरे यांनी घेतलेली आहे त्यानुसार महाराष्ट्र सैनिक वागतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.